मडिलगे इथले चोपन्न वर्षाचे मुख्याध्यापक मोहन धोंडीराम घाटगे हे आपल्या मोटरसायकलवरून सोमवारी सकाळी शाळेकडे निघाले होते कुरी इथं त्यांच्या गळ्याला पतंगाचा चिनी मांजा घासला आणि ते जखमी झाले तातडीनं त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा जीव वाचला मात्र बंदी घातलेला चायनीज मांजामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो त्यामुळे पतंगाचा खेळ खेळताना सावधानता बाळगणं आवश्यक आहे उधरगड तालुक्यातील मडिलगे बुद्रुग इथले मोहन धोंडीराम घाटगे कूरमधील शाळेत मुख्याध्यापक म्हणून काम करतात सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते कूर गारगोटी रस्त्यावरून शाळेकडं दुचाकीवरून येत होते त्यावेळी एका तुटलेल्या पतंगाचा मांजा त्यांच्या गळाला लागला आणि त्यांचा गळा कापला तातडीनं त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं वेळेवर उपचार मिळाल्यानं ते बचावले मात्र या प्रकारातून चायनीज मांजाचा धोका पुन्हा एकदा समोर आला सध्या अनेक शाळकरी मुलं रहदारीच्या ठिकाणी पतंग उडवत असतात त्यासाठी चायनीज मांजा वापरला जातो हा मांजा दिसत नसल्यानं गंभीर दुर्घटना घडू शकतात त्यामुळे या मांजाबद्दल प्रबोधन होणं गरजेचं आहे चिनी मांजाला बंदी असली तरी अजूनही अनेक ठिकाणी हा मांजा सर्रास मिळतो त्यामुळे गळा चिरणाऱ्या चिनी मांजावर कठोर बंदी आणणं गरजेचं आहे